पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंदा घाटात सेल्फी घेताना 600 फूट खोल दरीत पडलेल्या शिक्षकाचा मृतदेह काढण्यात 9 तासांच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिक रेस्क्यू टीमला मध्यरात्री 3 वाजता यश आलं. अब्दुल शेख असं या शिक्षकाचं नाव आहे. घाटात वाघजाई मंदिर परिसरात गाडी रस्त्याच्या कडेला लावून माकडांना खायला देताना सेल्फी घेत असताना ही घटना घडली होती. त्यानंतर या परिसरात असणाऱ्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाला ही माहिती दिल्यानंतर शोध कार्य सुरू करण्यात आलं. त्यानंतर पहाटे सुमारे 3 वाजता अंधारात आणि दाट झाडाझुडपातून हा मृतदेह दरीतून वर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. महाडची साळुंखे रेस्क्यू टीम आणि भोरच्या सह्याद्री सर्च रेस्क्यू टीमकडून हे शोध कार्य करण्यात येत होतं. या घटनेत मृत्यू झालेले अब्दुल कुतुबुद्दीन शेख हे मूळचे एरंडी कोरंगळा लातूर जिल्ह्यातले. ते सध्या त्यांच्या पत्नीसह भोर तालुक्यातील नसरापूर येथे राहत होते. तसेच ते मंडनगड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस होते. तर त्यांची पत्नी करंजावणे वेल्ला येथे प्राथमिक शिक्षिका आहेत. भोरहून वरंदा घाट मार्गे मंडनगडला जात असताना रस्त्यात सेल्फी घेण्यासाठी थांबले असताना हा अपघात घडला असावा असा अंदाज स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वर्तवला आहे.